patterns. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा जो पार्ट आहे तो कम्प्लीट केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेकंड युनिट म्हणता ऑसिलेशन हा चॅप्टर आपल्याला आज पाहायचा. सगळ्यात पहिलं आपण ऑसिलेशन हा चॅप्टर का निवडला, कारण पहिला रोटेशनल डायनॅमिक्स झाल्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मटेरियलचे चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणून. ऑसिलेशन चॅप्टर निवडण्याच्या मागं कारण हे आहे की इट इज अ पार्ट ऑफ अ मोशन. हा सुद्धा एक मोशनचा पार्ट आहे रिलेटेड विथ अ मेकॅनिक्स. आणि आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये दोन मोशन शिकलो, एक तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरी रोटेशनल मोशन. आणि ऑसिलेशन सुद्धा हा मोशनशी रिलेटेड आहे म्हणून आपण ऑसिलेशन चॅप्टर हा निवडलेला आहे. तर आपण आजच्या लेक्चरपासून ऑसिलेशनचे काय कॉन्सेप्ट आहेत ते आपण बघणार आहोत. सगळ्यात फर्स्ट ऑसिलेशन जो चॅप्टर आहे इट इज अ पार्ट ऑफ मेकॅनिक्स, दॅट मीन्स इट कन्सिस्ट ऑफ द मोशन. ऑसिलेशन ही एक प्रकारची मोशन आहे. इट इज अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल ऑर इट इज अ व्हेरी कॉमन फिनॉमिना इन अवर डे टू डे लाईफ. देर आर व्हेरियस डिफरंट टाईप्स ऑफ ऑसिलेटरी मोशन. त्या ठिकाणी आपल्याला आपल्या नेचरमध्ये आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण वेगवेगळ्या मोशन ज्या आहेत ती ऑसिलेटरी मोशनची किंवा ऑसिलेशनचे एक्झाम्पल आहे. एक तुम्हाला एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर पेंड्युलम, आपण पेंड्युलमचं एक्झाम्पल बघतो. पेंड्युलम जो आहे त्याला मराठीमध्ये दोलक असं म्हटलं जातं. पेंड्युलम जो आहे त्याची मोशन जी असते ती अशी कंटिन्युअसली चालू असते, टू अँड फ्रो म्हटलं जातं. तर ही मोशन जी आहे ही ऑसिलेटरी मोशन आहे. डिफरंट एक्झाम्पल्स आहेत, द मोशन ऑफ द निडल ऑफ द स्विंग मशीन, सिलाई मशीन असते जी निडल अप अँड डाऊन होत असते ती सुद्धा ऑसिलेटरी मोशन आहे. त्यानंतर मोशन ऑफ अ लीफ, झाडाचं एखादं पान आहे असं व्हायब्रेट होत असतं, तर ती सुद्धा मोशन ऑसिलेटरी मोशन आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे ट्युनिंग फोर्क असेल, ट्युनिंग फोर्कचे व्हायब्रेशन्स होतात तर ती सुद्धा ऑसिलेटरी मोशन आहे किंवा व्हायब्रेटरी मोशन आहे. तर अशा आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल्स आहेत. बट व्हॉट इज एक्झॅक्टली ऑसिलेशन ऑर ऑसिलेटरी मोशन म्हणजे एक्झॅक्टली काय ते आपण बघणार आहोत. ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट, आता जनरली मी जर पहिलं स्टेटमेंट लिहिलं तर ऑसिलेटरी मोशन, ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक मोशन. ऑसिलेटरी मोशन ही पिरियॉडिक मोशन असते. हे आपण पिरियॉडिक हा शब्द आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बघितलेला आहे. आता ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियॉडिक मोशन इन विच ऑब्जेक्ट मूव्स टू अँड फ्रो or up and down along same path such a motion is called oscillatory motion. म्हणजे ज्या मोशन मध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो पिरियॉडिक मोशन मध्ये असतो. म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्या लक्षात यायला पाहिजे की ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. ऑसिलेटरी मोशन ही पिरियॉडिक मोशन असली पाहिजे. इन विच ऑब्जेक्ट मूव्ज टू अँड फ्रो ऑर अप अँड डाऊन अलॉंग अ सेम पाथ. टू अँड फ्रो म्हणजे काय, पुन्हा पुन्हा त्याच पाथवरती फिरणं, त्याला टू अँड फ्रो म्हटलं जातं. तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं पेंड्युलमचं. पेंड्युलम असं फिरतो त्यामुळे तो त्याच पाथवरती पुन्हा पुन्हा फिरतो म्हणून त्याला टू अँड फ्रो असं म्हटलं जातं. आणि अलॉंग द सेम पाथ, टू अँड फ्रो ला दुसरा एक शब्द आहे अप अँड डाऊन सुद्धा म्हटलं. मी एक्झाम्पल सांगितलं ऑसिलेटरी मोशनचं, एक म्हणजे मोशन ऑफ द निडल ऑफ द स्विंग मशीन जी अप अँड डाऊन होत असते, म्हणजे तिची मोशन सुद्धा कुठली मोशन असली पाहिजे, ऑसिलेटरी मोशन असली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं काय की ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियॉडिक मोशन इन विच ऑब्जेक्ट मूव्ज टू अँड फ्रो or up and down along a same path, such a motion is called as the oscillatory motion. अशा मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हटलं जातं. आता इन ऑसिलेटरी मोशन सगळ्यात महत्वाचं आहे, ऑसिलेटरी मोशन मध्ये एक शब्द आलाय पिरियॉडिक मोशन. व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ पिरियॉडिक मोशन? पिरियॉडिक मोशन म्हणजे काय हे आपण याच्यामध्ये बघितलं होतं की यू सी
periodic motion. Uniform circular motion is periodic motion. That means, what is mean by periodic motion? Periodic motion means what? The motion in which object moves repeatedly after some interval of time. म्हणजे त्या मोशन मध्ये तो जो ऑब्जेक्ट आहे आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम तो त्याची मोशन रिपीट करतो, दॅट सच अ टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज द पीरियॉडिक मोशन. म्हणजे मी इन शॉर्ट मध्ये तुम्हाला काय सांगितलं, द ऑब्जेक्ट ऑर एनी मोशन विच रिपीट्स इट सेल्फ आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम, कुठलीही मोशन कुठलाही ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना तो स्वतःची मोशन रिपीट करत असेल आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम, then such a motion is called as the periodic motion. That means motion which repeats itself after some interval of time. Such a motion is called periodic motion. Such a motion is called पीरियॉडिक मोशन. अशा मोशनला आपण पीरियॉडिक मोशन असं म्हणतो. मग ऑसिलेटरी मोशन मध्ये तो जो ऑब्जेक्ट आहे तो त्याचा पाथ अलॉन्ग सेम पाथ फिरतो, याचा अर्थ तो काही वेळानंतर आपली मोशन रिपीट करतो. म्हणून ऑसिलेटरी मोशन हे कशाचं एक्झाम्पल आहे, पीरियॉडिक मोशनचं एक्झाम्पल आहे. नाव एक लक्षात ठेवायचं, ऑसिलेटरी मोशन इज अ पीरियॉडिक मोशन बट एव्हरी पीरियॉडिक मोशन इज नॉट अ ऑसिलेटरी मोशन. जसं की आपण एक्झाम्पल पाहिलं, मी काय सांगितलं, ऑसिलेटरी मोशन इज अ पीरियॉडिक मोशन बट एव्हरी पीरियॉडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी मोशन जसं की आपण बघितलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे ही पीरियॉडिक मोशन आहे पण तिला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणू शकत नाही. तर यामध्ये लक्षात ठेवायचं, पीरियॉडिक मोशनचा अर्थ काय झाला, द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम, सच अ मोशन इज कॉल्ड एज द पीरियॉडिक मोशन. अशा मोशनला आपण पीरियॉडिक मोशन असं म्हटलं जातं. ऑसिलेटरी मोशन ही पीरियॉडिक मोशन आहे. बट आता याच्यामध्ये आपण पाहतो, मी परत एकदा सांगतो की प्रत्येक पीरियॉडिक मोशन ही ऑसिलेटरी असेलच असं काही गरजेचं नाहीये, पण ऑसिलेटरी मोशन ही पीरियॉडिक मोशन असतेच. नाउ ज्या वेळेस ऑसिलेटरी मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो टू अँड फ्रो करतो किंवा अप अँड डाऊन करतो अलॉन्ग द सेम पाथ, देन इट मस्ट हॅव द डिस्प्लेसमेंट ऍक्सलरेशन अँड वेलॉसिटी. बिकॉज इन फर्स्ट चॅप्टर वी सी दॅट एव्हरी मोशन कन्सिस्ट ऑफ दिस थ्री पॅरामीटर्स, दॅट इज वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सलरेशन. मोशन म्हटलं की याचा आपण अभ्यास केलाच पाहिजे. जो ऑब्जेक्ट ऑसिलेटरी मोशन मध्ये असतो त्या ऑब्जेक्टला सुद्धा वेलॉसिटी असते, ऍक्सलरेशन असतं आणि डिस्प्लेसमेंट असते. बट यामध्ये काय आहे, इन केस ऑफ ऑसिलेटरी मोशन जो ऑब्जेक्ट ऑसिलेटरी मोशन मध्ये असतो त्या ऑसिलेटरी मोशन मध्ये असणारा जो ऑब्जेक्ट आहे त्याची डिस्प्लेसमेंट, त्याची वेलॉसिटी आणि त्याचं ऍक्सलरेशन हे जे तीन फिजिकल क्वांटिटीज आहे इन केस ऑफ ऑसिलेटरी मोशन, दीज ऑल आर द फंक्शन्स ऑफ साइन अँड कॉस. फंक्शन्स ऑफ साइन अँड कोसाइन, कोसाइन आणि साइन याचं फंक्शन असतं. आता फंक्शन असणं म्हणजे काय, म्हणजे तुम्ही ऑसिलेटरी मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट काढली, वेलॉसिटी काढली, ऍक्सलरेशन काढलं, तर दीज फिजिकल क्वांटिटीज आर रिलेटेड विथ द साइन अँड कोसाइन फंक्शन. म्हणजे त्यांच्या एक्सप्रेशन मध्ये, त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये साइन आणि कॉसचे टर्म असतील. दॅट मीन्स इन केस ऑफ ऑसिलेटरी मोशन द डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऑफ द पार्टिकल्स ऑर ऑब्जेक्ट आर द फंक्शन्स ऑफ साइन अँड कोसाइन. साइन आणि कोसाइनचं ते फंक्शन्स असतात. त्यामुळं हे जे साइन आणि कोसाइन असतात का नाही, यांना हार्मोनिक फंक्शन असं म्हटलं जातं. हार्मोनिक फंक्शन हे ऑसिलेटरी मोशन इज ऑल्सो नोन ऍज हार्मोनिक मोशन. त्यामुळे आपण ऑसिलेटरी मोशनला हार्मोनिक मोशन देखील म्हणतो. लक्षात आलं तुमचं, हार्मोनिक मोशन का म्हटलं जातं त्याला, कारण इन केस ऑफ ऑसिलेटरी मोशन द डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऑफ द पार्टिकल आर द फंक्शन ऑफ साइन अँड कोसाइन. अँड साइन आणि कोसाइन फंक्शन जे असतात त्यांना नाव दिलेलं आहे हार्मोनिक फंक्शन. हेन्स ऑसिलेटरी मोशन इज ऑल्सो नोन एज द
हार्मोनिक मोशन, ऑसिलेटरी मोशनला हार्मोनिक मोशन सुद्धा म्हटलं जातं, कारण त्याचे जे पार्टिकल त्याचे जे डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन आहे हे साइन आणि कोसाइनचं फंक्शन असतं. म्हणजे आपण जर आता इथून पुढे ऑसिलेटरी मोशनचं जर ह्या फिजिकल क्वांटिटी आपण डिराईव्ह करणार आहोत, ऑसिलेटरी मोशन मध्ये असणारा पार्टिकलची डिस्प्लेसमेंट काय असते, वेलोसिटी काय असते, ऍक्सेलरेशन काय असतं, त्याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहोत, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन जर आपण काढलं तर ते साइन आणि कोसाइनचं फंक्शन असतील आणि म्हणून त्या मोशनला हार्मोनिक मोशन देखील म्हटलं जातं. आता बेसिकली आपण बेसिक पार्ट मध्ये बघितलं तर ऑसिलेटरी मोशन जी आहे ती बेसिक पार्ट मध्ये ती दोन पार्ट मध्ये डिवाइड केली जाते. ऑसिलेटरी मोशन इज क्लासिफाइड इन टू पार्ट. बेसिकली एक असते डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन आणि एक असते अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. दोन प्रकार असतात, एक असते डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन आणि दुसरे असते अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. हे टाईप कशावरून पडले? दीज आर डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी अँप्लिट्यूड ऑर एनर्जी ऑफ दॅट पार्टिकल विच इज इन ऑसिलेटरी मोशन. त्यावरून हे दोन टाईप्स पडले, एक आहे डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन, दुसरी असते अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय? इन डॅम्प्ड ऑसिलेशन द अँप्लिट्यूड ऑफ द पार्टिकल डिक्रीजेस ग्रॅज्युअली. सच अ ऑसिलेटरी मोशन इज कॉल्ड एज द डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. आणि अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन मध्ये अँप्लिट्यूड रिमेन्स अ कॉन्स्टंट. सच अ टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज द ऑसिलेटरी मोशन. ते आपण पुढे डिटेल्स मध्ये बघणार आहोत, डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन आणि अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. बट डिपेंडिंग अपॉन द पाथ ऑफ द ऑब्जेक्ट. आता हा पेंड्युलम आहे, सपोज हा पेंड्युलम आहे, समजा तो इथं इथं जातोय आणि परत इथे येतोय, असा पेंड्युलम समजा ऑसिलेटरी मोशन मध्ये आहे. जर तो पेंड्युलम ऑसिलेटरी मोशन मध्ये असेल तर तुम्हाला दिसतंय की त्याचा पाथ जो आहे तो तुम्हाला कर्व दिसतोय. हा थीटा जर खूप मोठा असेल तर त्याचा पाथ जो असणार आहे तो कर्व असणार आहे. त्याच्यावरून म्हणजे डिपेंडिंग अपॉन द पाथ हे प्रकार जे पडतात ते अँप्लिट्यूड वरून टाईप्स पडतात. हे अँप्लिट्यूड आणि एनर्जी. आणि डिपेंडिंग अपॉन द पाथ ऑफ द ऑब्जेक्ट द ऑसिलेटरी मोशन आर सो क्लासिफाइड इन टू टाइप्स. जर तो पाथ ऑब्जेक्टचा स्ट्रेट लाईन असेल तर त्याला म्हटलं जातं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि दुसरा जो टाइप आहे, जर पाथ कर्व्ड असेल तर त्याला म्हटलं जातं अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन किंवा अँग्युलर हार्मोनिक मोशन. व्हॉट एव्हर इट मे बी, लक्षात येईल तुमच्या. परत एकदा पहा, मी काय सांगितलं, ऑसिलेटरी मोशन मध्ये त्याच्या अँप्लिट्यूड आणि एनर्जी वरून दोन टाईप पडतात, एक असतं डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन, दुसरं असतं अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन. मी सांगितलं डॅम्प्ड मध्ये त्याचा अँप्लिट्यूड असतो तो ग्रॅज्युअली डिक्रीजिंग होत असतो आणि अनडॅम्प्ड मध्ये अँप्लिट्यूड कॉन्स्टंट असतो. हे त्याच्या अँप्लिट्यूडच्या व्हेरिएशन वरून दोन टाईप पडतात. बट डिपेंडिंग अपॉन द पाथ ऑफ दॅट ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टचा जो पाथ आहे त्या पाथ वरून ऑसिलेटरी मोशनचे दोन प्रकार पडतात. जर त्या ऑब्जेक्टचा पाथ स्ट्रेट लाईन असेल, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट समजा असा फिरतोय, सपोज हा इथं इथे येतोय मध्ये येतोय असा फिरतोय, तर त्याची ही जी टू अँड फ्रो मोशन आहे, पण इट इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ. टू अँड फ्रो मोशनच आहे, ती स्ट्रेट लाईन पाथला आहे. याचा अर्थ ही मोशन असली पाहिजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, त्याला शॉर्ट मध्ये SHM सुद्धा म्हटलं जातं. आणि दुसरी जी असते, जसं की मी इथं दाखवलेलं आहे, समजा असा पेंडुलम फिरतोय, हा अँगल खूप मोठा असेल आणि त्याचा पाथ जर कर्व असेल, एक साधं उदाहरण सांगतो, सपोज असा खूप मोठा बाउल आहे आणि तुम्ही यामध्ये असा एक बॉल सोडला, बॉल रिलीज केला, तर तो बॉल असा येईल, इथपर्यंत जाईल, परत असा येईल, तो असा फिरेल, तर ही जी आहे तिथं पाथ जो दिसतोय तुम्हाला तो कर्व पाथ आहे. आणि असा जर पाथ कर्व असेल तर मग त्याला म्हटलं जातं अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द पाथ
oscillatory motion again classified into two parts. First is that if the path is a straight line, it is called like the linear simple harmonic motion, and its path is a curve, then it is called as the angular simple harmonic motion. तर अशा पद्धतीने आपण ऑसिलेटरी मोशन, आता आपल्याला या चॅप्टर मध्ये काय शिकायचे आहे, इन दिस चॅप्टर वी लर्न अबाउट इनिशियली द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, त्या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनशी रिलेटेड असणाऱ्या काही फिजिकल क्वांटिटी आपण डिराइव करणार आहोत. त्यामध्ये त्याचा डिस्प्लेसमेंट आहे, वेलॉसिटी आहे, ऍक्सलरेशन आहे, अँड आता मी सांगितल्याप्रमाणे दीज फिजिकल क्वांटिटीज आर द फंक्शन्स ऑफ साइन अँड कोसाइन. हेन्स दीज फिजिकल क्वांटिटीज आर व्हॅरिंग विथ टाइम, त्या टाइम नुसार व्हॅरी होत असतात. आणि मग त्यामध्ये आपण बघणार आहोत त्या फिजिकल क्वांटिटीजचे डेरिवेशन आपण सुरुवातीला बघणार आहोत या चॅप्टरमध्ये. त्याचबरोबर त्या फिजिकल क्वांटिटीचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विथ टाइम ते आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे. आणि चॅप्टरच्या शेवटी शेवटी आपण डॅम्प्ड ऑसिलेटर आणि डॅम्प्ड ऑसिलेशन बाबतीत थोडंसं बघणार आहोत. त्यामध्ये नंतर आपण थोडासा पार्ट अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनचा सुद्धा बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ऑसिलेटरी मोशन एक्सप्लेन करू शकतो. आता ऑसिलेटरी मोशन जर आपण बघतोय, पण आपल्या चॅप्टरचं नाव आहे ऑसिलेशन्स. व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय ऑसिलेशन्स? सिंपल आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, जो ऑब्जेक्ट अलॉंग टू एंड फ्रो मोशन मध्ये असतो, अलॉंग सेम पाथ, सपोज हा ऑब्जेक्ट जो आहे तो असा अलॉंग सेम पाथ सचत एक मोशन करतो, त्याला आपण कुठली मोशन म्हणतो, ऑसिलेटरी मोशन. तो पुन्हा पुन्हा त्याच त्याच पाथवर फिरत असतो. जर आपण त्याचे एंड पॉइंट बघितले तर यांना एक्स्ट्रीम पॉइंट असं म्हटलं जातं. अच्छा, एक्स्ट्रीम पॉइंट असं म्हटलं जातं. आणि जो मधला, हा एक्स्ट्रीम झाला, हा एक्स्ट्रीम झाला, कडेच्या आणि कोणत्या एक्स्ट्रीम म्हणतात, आणि मधला जो असतो त्याला मीन पोझिशन असं म्हटलं जातं. म्हणजे बा, ऑब्जेक्ट जर असं मोशन मध्ये असेल तर तो एक्स्ट्रीम आहे, इकडे ही एक्स्ट्रीम आहे, आणि मध्ये असते मीन पोझिशन. म्हणजे तो ऑब्जेक्ट काय करतो, एक्स्ट्रीमला येतो मीनला जातो, एक्स्ट्रीमला येतो मीनला जातो, तो असं फिरत असतो. तर अशी जी मोशन असते त्याला ऑसिलेटरी मोशन म्हणतात, व्हायब्रेटरी मोशन म्हणतात. बट तो काय करतोय, आपल्या मुव्हमेंटचा सेट अगेन अँड अगेन रिपीट करतोय. मग आता समजा तुम्ही कुठूनही स्टार्ट करा, लेट स्टार्ट फ्रॉम द मीन पोझिशन, मीन पासून स्टार्ट केलं, एक्स्ट्रीमला जाईल, मीनला जाईल, परत एक्स्ट्रीमला जाईल, परत मीनला जाईल. स्टार्ट केली ती मीन पासून, तो दोन्ही एक्स्ट्रीमला जाऊन परत ज्या वेळेस तो मीन कडे येतो, त्याचा तसा एक सेट म्हणजे त्याचं एक ऑसिलेशन असतं. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, त्याने जर मीन पासून स्टार्ट केलं, तो एक्स्ट्रीमला गेला, पुन्हा मीनला आला, पुन्हा एक्स्ट्रीमला गेला आणि परत मीनला आला, म्हणजे सुरुवात मीन पासून केली, दोन्ही एक्स्ट्रीमला जाऊन परत मीन पोझिशनला आला, तर असा त्याचा जो एक सेट असतो, दॅट वन सेट ऑफ मुव्हमेंट इज कॉल्ड ऍज द वन ऑसिलेशन. जर त्याने एक्स्ट्रीम पासून स्टार्ट केलं तर मीनला जाईल, एक्स्ट्रीमला जाईल, मीनला परत एक्स्ट्रीमला जाईल, मग असा त्याचा जो एक सेट ऑफ मुव्हमेंट असतो, दॅट वन सेट ऑफ मुव्हमेंट इज कॉल्ड ऍज द वन ऑसिलेशन. म्हणजे जसं आपण सर्क्युलर मोशन मध्ये शिकलो, त्याने जर ए पासून सुरुवात केली, एक फेरी पूर्ण केली, परत जर ए जवळ आला तर आपण म्हणतो त्याचं वन रिव्होल्यूशन पूर्ण झालं. तसं तिथं आहे, ज्या वेळेस तो आपल्या मोशनचा वन सेट ऑफ मुव्हमेंट कम्प्लीट करतो, याचा अर्थ त्याने स्वतःचं एक ऑसिलेशन पूर्ण केलेलं असतं. आणि मग जसं सर्क्युलर मोशन मध्ये आपण पाहिलं की टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन इज कॉल्ड ऍज इट्स पिरियॉडिक टाइम. सिमिलरली द टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, त्याला एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी त्या पार्टिकलला लागलेला जो टाइम असतो, याला आपण त्याचा पिरियॉडिक टाइम असं म्हणतो. म्हणजे इथं सुद्धा आपण बघितलं, जसं सर्क्युलर मोशन मध्ये असणारा काही कॉन्सेप्ट आहे, तशाच आपण इथं ऑसिलेशन मध्ये सुद्धा त्या कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत. आता याच्यामध्ये याच्यानंतर आपल्याला पाहिजे व्हॉट इज अ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये त्याची एक्झॅक्टली डेफिनेशन काय आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या फोर्स आहे किंवा क्वांटिटी आहे त्या कशा पद्धतीने डिराइव होणार आहे ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. या लेक्चर मध्ये मी तुम्हाला क्विक मध्ये सांगतो काय काय बघितलंय. सगळ्यात पहिलं ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय,
ते मी तुम्हाला सांगितले ऑसिलेटरी मोशन इज अ पीरियडिक मोशन इन व्हिच ऑब्जेक्ट मूव्स टू अँड फ्रो अलोंग द सेम पाथ सच अ मोशन इज कॉल्ड ऍज द ऑसिलेटरी मोशन ऑसिलेटरी मोशन ही पीरियडिक मोशन असते एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज अ पीरियडिक मोशन बट एव्हरी पीरियडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी मोशन त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले सर्क्युलर मोशन ही पीरियडिक आहे पण ती ऑसिलेटरी नाही त्याचबरोबर इन ऑसिलेटरी मोशन द डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऑफ द पार्टिकल आर द फंक्शन ऑफ साइन अँड कोसाइन अँड दीज फंक्शन्स आर कॉल्ड एज द हार्मोनिक फंक्शन हे ऑसिलेटरी मोशन इज ऑल्सो नोन एज द हार्मोनिक मोशन डिपेंडिंग अपॉन द अँप्लिट्यूड आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अँप्लिट्यूड म्हणजे काय या डायग्राम मधून सांगतो मीन पोझिशन पासून तो जास्तीत जास्त किती डिस्टन्स कव्हर करतो दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन मीन अँड एक्स्ट्रीम इज कॉल्ड एज द अँप्लिट्यूड मीन आणि एक्स्ट्रीम मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला त्याचा अँप्लिट्यूड असे म्हटलं जातं डिपेंडिंग अपॉन अँप्लिट्यूड देअर आर टू टाइप्स ऑफ ऑसिलेटरी मोशन वन इज कॉल्ड एज द डॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन अनदर इज कॉल्ड एज द अनडॅम्प्ड ऑसिलेटरी मोशन आणि मग त्याच्यानंतर पाथ वरून पुन्हा त्याचे दोन प्रकार पडतात जर त्या ऑसिलेटरी मोशन मध्ये असणाऱ्या पार्टिकलचा पाथ स्ट्रेट लाईन असेल तर इट इज कॉल्ड एज द लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आणि जर त्याचा पाथ कर्ड असेल तर इट इज कॉल्ड एज द अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन तर अशा पद्धतीने आपण ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय ते बघितलं ऑसिलेशन्स म्हणजे काय ते बघितलं वन सेट ऑफ मुव्हमेंट ऑफ दॅट पार्टिकल अगेन अँड अगेन सच अ टाइप ऑफ वन सेट ऑफ मुव्हमेंट इज कॉल्ड एज द वन ऑसिलेशन आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय व्हॉट इज लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय विथ अ डायग्राम आपण एक्सप्लेन करणार आहोत त्याचबरोबर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन मध्ये फोर्स काय आहे त्याची डेफिनेशन काय आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे कॉन्सेप्ट आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे सर्वांनी हे पुस्तकामध्ये दिलेले पॅराग्राफ आहे व्यवस्थित वाचा तुमच्या लक्षात येईल तसंच प्रकारे तुम्हाला मी ग्रुपवरती याच्या डिटेल्समध्ये नोट सुद्धा मी तुम्हाला टाकणार आहे तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया व्हॉट इज अ लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन इट्स स्टॉप हियर थँक्यू